मामा म्हणजे कबीर आपल्या बाजूने झाला काय बोलतीयस म्हणजे मामा मला सकाळी म्हणाले की निदान तुझा कोणी भाऊ जरी असता तरी त्याने तुझी बाजू घेतली असती म्हणून मला असं वाटलं की कबीरच्या रूपात मला माझा भाऊ मिळाला म्हणूनच मी आपल्या बाजूने म्हणाले ठीक आहे जर असं असेल तर मला तू बहीण म्हणून आवडलीयस अक्का फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ती अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकाल का कुठल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे ते तर सांगशील की नाही हो मी अकाउंट नंबर लिहून देतो हां जरा थँक्यू हां बरं मी काम आत्ताच करते तोपर्यंत एक काम कर नारायण तू याला जरा आपला वाडा दाखवून देतेस हो अक्का तुम्ही त्याला नक्की काय काम सांगणार आहात तुझ्या वीरचं आणि आनंदीचं लग्न मोडायला सांगणार आहे मी कबीरला ती अक्का आणि तिची ती मुलगी काय शांत बसणार नाहीये माझं लग्न सहजासहजी होऊ देणार नाही त्यामुळे उगाच सगळीकडे गाजावाजा नका करू काय आयुष्यभर अक्काची भीतीनं जगणार का तुम्ही तसं नाही होत ते पण सध्या अक्का खूप शांत आहे काही आदळापट करत नाही म्हणजे नक्कीच तिची हालचाल खूप वेगवान पद्धतीने चालू असणार आहे बरं आई ऐक ना आपल्या वीरचं लग्न ठरलं हो हो आई हॅलो अगं मी तुला फोन करणारच होतो हा आनंदी आनंदी नाव आहे मुलीचं दिसायला खूप सुंदर आहे आणि हो नुसती दिसायलाच नाही वागणं स्वभाव तितकाच चांगला आहे हो मी सांगतो ना ललिता आत्याला तुला कॉल करायला चल काळजी घे अगं ललिता काकू आणि तो वीरचा भाऊ कबीर ते जेवणाच्या वेळेपर्यंत थांबलेच आहेत ना मग त्यांना म्हणावं जेवणच जा फक्त त्या कारणासाठी मी स्वयंपाक बी जास्त केला आनंदी अगं काय बोलतेस तू मी त्या बाईला हकलवायचं बघते आणि तू जेवण बनवलंयस नारायणी मी तुला मगाशी बी सांगितलं होतं माझ्यासमोर त्यांच्याबद्दल बोललेलं मला चालणार नाही अगं आनंदी ती बाई तुला एवढा त्रास देते तरी तू त्या घाणेरड्या बाईची बाजू घेतेस नारायणी बास तुला नाही एवढं तर मी नाही बोलणार बस त्यांचा रागराग मी फक्त तुझ्यासाठीच करते नारायणी तू जेवणाचा निरोप देणारच की नाही ठीक आहे काय ग नारायणी आणि कबीर कुठे आहे फोनवर बोलतोय अख्ख्या जगाला आनंदाच्या बातम्या देतोय तो आता एवढी मोठी काळजी मिटल्यावर त्याला आनंद व्हायचाच नाही त्याला काहीतरी भलताच आनंद झालाय सासूबाई त्याच्या आईशी फोनवर बोलतोय वीरच्या लग्नाबद्दल सांगतोय म्हणे मुलगी खूप सुंदर आहे मामा आनंदीची स्तुती करणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी शत्रू आहे हा बोलतेस जरा शांत हो ना काय राहू दे अक्का लहान आहे ती मी काय आता लहान नाहीये मामा तो कबीर नक्की आपलं काम करणार आहे का नाहीतर आपले 15 लाख रुपये असेच वाया जायचे काय बोलतेस तू काय चाललंय तुला कळत नाहीये का जरा गप्प बस ना आपल्याला पाहिजे तसंच सगळं होईल कळलं अगं पण हे सगळं कधी त्यांचं लग्न झाल्यानंतर की हनीमून झाल्यानंतर आता तुम्ही फक्त 2 वेळेच्या जेवणाची काळजी करा मी तिला आत्ताच जाऊन सांगितलं की सासूबाई आल्या त्यांनी जेवणाची वेळ झाली तर म्हणाले की आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी चहा घेतलाय ना तर जेवणाची काय गरज आहे घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांसाठी असं जेवण करून दिलं ना तर आयुष्यभर भीक मागायची वेळ येईल आपल्यावर तिला जर इतकीच मस्ती आली असेल ना तर तिला मी माझं वेगळंच रूप दाखवलं पाहिजे का तुझ्याकडे तुकडे मोड्या नव्हते आले मी माझ्या नारायणीकडे आले होते माझी सून आहे ती आणि ह्या घरात जर कोणी भिकारी नसेल ना तर ती तू आहेस अशी कशी ग सापाची औलाद निघालीस तू किती बी दूध पाजलं तरी फुतका सोडायची काय थांबत नाहीस तू तुझ्या आईसारखीच नागिण आहेस तू नागिण आनंदी हे सगळं काय चाललंय अजून किती दिवस समा शेलाला ना तुझ्यामुळे मान खाली घालावी लागणार आहे पण मला ठावच नाहीये मग काय केलंय तर तू रडू नकोस एक काम कर तू जाऊन ओटीचं सामान घेऊन ये ललिताला उशीर होता